नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे थ्रस्ट ऑफ क्युरियोसिटीमध्ये। मी युगेन कुलकर्णी तुमच्यासोबत नेटचे प्रिपरेशन कशी करायची फिजिकल सायन्समधली किंवा फिजिक्समधली हे आपण या सिरीजमध्ये बघतो आहे। तर नुकतंच सी एस आय आर नेटनं आपलं नोटिफिकेशन एक्झामचं जाहीर केलेलं आहे। सो सी एस आय आर नेट NTA.NIC.in या वेबसाईटवरती तुम्ही हे बघू शकता। सो इथे तुम्हाला पब्लिक नोटीस पण दिसेल, ज्याच्यामध्ये आपल्याला 10 मार्चला ही नोटीस आलेली आहे आणि 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला रजिस्टर फॉर्म भरून फीचं लास्ट डेट जी आहे ती 10 एप्रिल अशी आहे। त्यानंतर जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक राहिल्या असतील तर करेक्शन विंडोसाठी पण काही दिवस आहेत आणि डेट टेंटेटिव्ह जी आहे ती 6, 7 आणि 8 जून अशी आहे। यापैकी एका दिवशी तुमची परीक्षा असते। सो बाकीच्या काही डिटेल्स आहेत। या 5 विषयांमधले जे स्टुडंट्स आहेत ते या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात। केमिकल सायन्स किंवा केमिस्ट्री आहे, अर्थ सायन्स, लाईफ सायन्स किंवा बायोलॉजीशी रिलेटेड जे आहेत, मॅथमॅटिकल सायन्स आणि फिजिकल सायन्स किंवा फिजिक्स, ह्या सब्जेक्टचे स्टुडंट्स यासाठी अप्लाय करू शकतात। या एक्झामचे जर डिटेल्स तुम्हाला बघायचे असेल तर त्याचे ब्राउचर किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिन हे तुम्ही या सेम वेबसाईटवरून इथून डाउनलोड करू शकता। इन्फॉर्मेशन बुलेटिनवर ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला या साईडला इथं डायरेक्ट क्लिक करू शकता किंवा इथं व्ह्यू जर करायचं असेल तर व्ह्यू करू शकता किंवा डाउनलोड पण करू शकता। सो मी आता फक्त व्ह्यूवर क्लिक करतो, जस्ट क्विकली आपण ह्याच्या थ्रू जाऊयात। इंडेक्स मी दाखवतो तुम्हाला। सो NTA बद्दल आणि CSIR NET च्या परीक्षेबद्दल थोडीफार माहिती आहे। त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, कोण अप्लाय करू शकतं, तर तुम्ही बघू शकता की MSc पासआउट स्टुडंट्स तर करू शकतात, त्याशिवाय जे MSc मध्ये शिकतायत आता फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात। बाकीचे काही डिटेल्स आहेत, डिटेल्स ऑफ एक्झामिनेशन आहे, रजिस्ट्रेशन कशी करायची वगैरे बाकीचे डिटेल्स आहेत। पेमेंट हे ॲनेक्स्टरमध्ये पण बाकीचे काही फॉर्म्स वगैरे पण असतात ह्याच्यामध्ये, तर तुम्ही इथं फॉर्मॅट्स बघू शकता, EWS सर्टिफिकेट, SC सर्टिफिकेट, ST सर्टिफिकेट, OBC। तसंच जे MSc 1 किंवा 2 मध्ये आहेत, म्हणजे ज्यांचे MSc संपलेलं नाही, क्वालिफाय झालेलं नाही आहेत, त्यांच्यासाठी हा रिझल्ट ॲव्हिडेटचा फॉर्म द्यायचा असतो। सो तो तुम्ही इथून डाउनलोड करून भरू शकता, त्याच्यामध्ये तुमच्या प्रिन्सिपलची किंवा HOD ची सही लागते। त्यानंतर जे MSc पास आउट आहेत त्यांना हा फॉर्म भरायची गरज नसते, ते डायरेक्ट तुमचा रिझल्ट जो MSc चा आहे तो तुम्ही अपलोड करू शकता। त्याच्यानंतर बाकीचे काही गोष्टी आहेत, तुम्ही इथं Annex 15 मध्ये बघा, रिप्लिक ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म असं लिहिलेलं आहे। ह्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर ॲक्च्युअल फॉर्म कसा दिसतो रजिस्ट्रेशन करताना आणि तुम्हाला काय काय स्टेप आहेत हे स्टेप वाईज तुम्हाला दिलेलं आहे इथं। तर जेव्हा तुम्ही या वेबसाईटवरती जाल होमला, तर तुम्ही म्हणजे वेबसाईट जेव्हा ओपन कराल त्यावेळी इथं रजिस्ट्रेशनसाठी विंडो ओपन आहे, ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला कसं ओपन होईल हे इथं दिलेलं आहे, मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला इथं। सो यू कॅन सी ही विंडो तुम्हाला दिसणार आहे ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशनच्या बटनवर क्लिक करणार आहे। आणि मग बघा इथं स्टेप वाईज त्यांनी करायचं काय काय दिलेलं आहे। तुम्ही डायरेक्ट स्क्रोल करत करत खाली येऊ शकता किंवा इंडेक्समध्ये जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की इंडेक्समधल्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती ह्या लिंक्ड आहेत, यू कॅन डायरेक्टली गो टू द पर्टिक्युलर फील्ड। सो डिटेल्स ऑफ एक्झामिनेशनमध्ये जर तुम्ही गेलात, यू कॅन सी फॉर केमिकल सायन्स, अर्थ सायन्स, लाईफ सायन्स, मॅथमॅटिकल सायन्स आणि फिजिकल सायन्स ह्या ज्या 5 विषय आहेत ह्यांचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, किती कुठल्या पार्टने किती मार्कचे प्रश्न किती असणार आहेत वगैरे या गोष्टी दिलेल्या आहेत। प्रत्येक विषयासाठी या गोष्टी वेगळ्या असतात, त्यामुळे प्रत्येकानं आधी ब्राउचर बघावं आणि मगच रजिस्ट्रेशन करावं। अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघत राहा थ्रस्ट ऑफ क्युरियोसिटी। थँक्यू।